तुझीच सेवा व्हावी देवा, जय जय गुरुदत्ता, आरती अवधूता, आरती अवधूता। तव सेवेची तीव्र भावना व्याकुळ करिते माझी आमना। वाह, सकाळी उठून पहिल्यांदा चुलीकडे बसणं हे गावी असतानाचं पहिलं काम होतं थंडीमध्ये, त्यामुळे मुंबईपेक्षा जरा थंडी आहेच नाही म्हटलं तर। त्यामुळे बाबांनी पहाटे उठून हा विस्तव घातलेला, सो इथे बसलोय सकाळी उठून। ए विरंजी, काय करतोयस? आग पेटवतोयस? तू सकाळी सकाळी थोडं फिरायला जायचं म्हणतोय, जसे 9 वाजलेत, काल झोप जास्तच झाली आहे। ये वीरू, गुड मॉर्निंग गायज। सो हा देवगड दिपाणी स्टेट हायवे आहे, तर आम्ही इथे रोज सकाळी म्हणजे जेव्हा इथे गावी राहायचो बऱ्याचदा मॉर्निंग वॉकला या रूटवरच जायचो, आणि खूप छान मजा यायची इथे। एक घर एक सोडलं तर त्यानंतर पुढे घरं नाही आहेत जास्त, आणि फक्त रूट आहे, झाडं वगैरे आहेत। सो खूप सुंदर रस्ता आहे हा, आणि हा शाळेकडे जातो, सो माझी शाळा पण इथे दिसेल। प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा दोन्ही शाळा समोरासमोरच आहेत, सो जाऊयात। हे इथे घुमटी मारुती मंदिर आहे, अगदी शाळेच्या समोरच आहे हे। तर ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी हडपीड, आणि त्याच्यासमोरच इथे माध्यमिक शाळा आहे, आणि ही जी समोर आहे ना ही बॉर्डर आहे, कणकवली आणि देवगड या तालुक्यांची ही सीमा आहे। सो इथून पुढे देवगड तालुका सुरू होतो, आणि याच्या मागे जो आहे तो कणकवली तालुका आहे। हा जो वड आहे ना तो मी अगदी लहानपणापासून पाहतोय, खूप विस्तीर्ण असा हे वृक्ष आहे, अचानक फांद्यांवर आम्ही झोके घ्यायचो। 9:15 वाजलेत अंदाजे, आता घरी जायची वेळ आली आहे, इथेच 1 किलोमीटर वगैरे चाललो असेल, तर परत वे टू होम आंघोळ आणि आजची दिनचर्या तुम्हाला सांगेनच, बघत राहा व्हिडिओ। काय झालं, काय झालं रे? माती लागली का? खेळत होतास? काय खेळत होतास? बाय बॉल, बाय भूम, बाय भूम, बाय भूम कुठे तुझी? अच्छा, ही बाय भूम आहे तुझी? बाय भूम ची ती तिथे उभी आहे, उभी आहे बाय भूम। बाय भूम ची हिस्ट्री अशी आहे की त्याच्यामध्ये एक गाणं लागतं, ते बाईच्या आवाजात आहे। आम्ही एकदा त्याला सांगितलं, त्याच्यातले सेल संपले होते, मग आम्ही सांगितलं त्याला की ती बाई गेली चहा प्यायला, तेव्हापासून त्या गाडीचं नाव पडलं बाई भूम। बाई भूम। सेवा भावी देवा, जय जय गुरुदत्ता, आरती अवधूता, आरती अवधूता।
करता तुझीच सेवा भावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता आरती अवधूता तव सेवेची तीव्र भावना व्याकुळ करिते माझी आमना तव सेवेची तीव्र भावना व्याकुळ करिते माझी आमना तुझ्या कृपेने तुझीच सेवा भावी भगवंता आरती अवधूता आरती तर मंडळी आता क्रिकेटचा गेम सुरू झालेला आहे ड्रायव्हिंग करत घरी चाललो आहोत तव भक्तीची अतीव आशा पुरी करावी हीच मनीषा तव भक्तीची अतीव आशा पुरी करावी हीच मनीषा परब्रह्म तू भक्त वत्सला मजवरी तव सत्ता अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर गेला. सकाळी आंघोळ करून लघुरुद्र सुरू होतं त्यामुळे बऱ्याच वेळ मी गाभाऱ्यात होतो. त्यानंतर थोडी सजावट झाली मंदिरामध्ये, लाइटिंग वगैरे केलेली आहे, मी आता दाखवलीच तुम्हाला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही दुपारी थोडा क्रिकेट एन्जॉय केला. सिद्धेश काका, मी आणि अद्वैत असं तिघांनी आम्ही क्रिकेट खेळला, खूप जेवलो आणि थोडं ड्राईव्ह करून आलो आत्ता आणि मजा केली आज. तशी थोडा निवांत दिवस गेला. आत्ता कीर्तन असेल रात्रीचं, मी तुम्हाला दाखवेनच. आणि छान सजवलं आहे देऊळ आत्ता, मी व्हिडिओमध्ये दाखवलं तसं. सो आत्ता थोडं फ्रेश होईन आणि जेवण करून कीर्तन आपण ऐकूया. दुसऱ्या दिवशी पण हाच नित्यनियम असेल तर आपण तेच कंटिन्यू बघूया उद्या सुद्धा काय काय होतं दत्त जयंती. गुड नाईट.